मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आज संध्याकाळी सोलापुरात त्यांचं आगमन होणार आहे. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विकास कामांची पाहणी करणार आहेत. 9:30 सहयोग सोसायटी या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. तर आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. एकतर तू राहशील किंवा मी तरी हे फडणवीसांना म्हटलो नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मात्र ढेकणांना आव्हान देत नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवसलं. अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा असल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर देखील निशाणा साधला. लव्ह जिहाद हा शब्द त्यांनी आणला, मग हे पक्ष फोडता त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. पुण्यातल्या भाषणातून ठाकरेंनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं सिद्ध केल्याची टीका फडणवीसांनी केली. तर उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशन मध्ये असून त्यांचं डोकं ठिकाणावर नसल्याची टीका फडणवीसांनी केली. राज्यातल्या बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत आवाज उठवू असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. सांगलीच्या जत तालुक्यात राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्यात काँग्रेसचे आमदार खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या पूर्व आणि पश्चिम विभागात भाजपची बैठक पार पडली. बैठकीला आमदार राम शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जळगावात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे, त्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तुमच्याकडून काम होत नसेल तर गडकरींना पत्र देऊन तुमची बदली किंवा तुमच्यावर कारवाई करायला सांगते असं त्यांनी म्हटलं. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे डेक्कर परिसरातल्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमध्ये 2 सोसायटीमध्ये पुराचं पाणी शिरले. सुरक्षेच्या कारणास्तव पुराची वाडी, प्रेमनगर तसंच एकता नगरमधला वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पालघर, पुणे, साताऱ्यामध्ये रेड अलर्ट आहे, तर मुंबई देखील आज पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे लोणावळ्यात धुक्याची चादर पसरली. घाट माथ्यावरचा पट्टा धुक्यात हरवला. निसर्ग मनमोहक झालाय, तर दुसरीकडे वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. लोणावळ्यातल्या टाटा धरण 100% भरले. सहारा ब्रिज लगतचं हे धरण आहे, इथे दाट धुक्याची चादर पसरते. समोर असणारे धुके आणि टाटा धरण हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात येत आहेत, मात्र पर्यटक बेशिस्तपणे गाड्या पार करून निघून जातात, त्यामुळे लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. अशा बेशिस्तच्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात. मुंबई नाशिक महामार्गाची शहापूरजवळ खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. कळंब गावाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला. खड्ड्यामध्ये पाणी साचले, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. वाशिमच्या बाभुळगावमध्ये स्मशानभूमी नसल्यानं पत्राच्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. 3000 लोकसंख्या असलेल्या या गावात अजूनही स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी शेड बांधावं लागतं, त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. नंदुरबार जिल्ह्यात एका प्रसूत महिलेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला. 7 किलोमीटर झोळीतून जीवघेणा प्रवासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, त्यामुळे सातपुड्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाले असं पाहायला मिळालं. मेळघाटाच्या 40 गावात जाण्यासाठी अजूनही रस्ते नाहीये, तर 20 गावात वीजही पोहोचलेली नाहीये, त्यामुळे मेळघाटात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप आमदार राजकुमार पटेल यांनी केलाय. गावात रस्ते नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ठाण्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगुल गव्हाणच्या गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चानं पूल बांधला. विद्यार्थ्यांचा दररोज धोकादायक पद्धतीनं प्रवास सुरू होता. त्यांना नाल्यावरून जाताना तारीवरची कसरत करावी लागत होती. वारंवार मागणी करून देखील प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो.
अकोल्यातल्या अंजली गोपनारायण या UPSC करणाऱ्या विद्यार्थीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. दिल्लीतल्या घर मालक आणि तिथल्या घराच्या दलालांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं अंजलीनं सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं तिच्या पालकांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली होती. वसई पालिकेच्या अग्निशमन दलांनी ही आग नियंत्रणात आणली. बारामतीमधल्या सुपे पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू साठ्यावर कारवाई केली. यामध्ये आंबी खुर्द आणि वढाणी गावात कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. दोन्ही कारवाईमध्ये 1,12,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या सायगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तब्बल 6 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडा केल्यात. ही घटना CCTV कैद झाली. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. कल्याणमधल्या सदानंद चौकातलं भलमोठं होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 3 नागरिकांसह काही गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं. नागरिकांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केल्यामुळे होर्डिंग लावणाऱ्या ऍड एजन्सीवर आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरातल्या गिरीश वाईन शॉपवर चोरट्यांनी डल्ला मारला. वाईन शॉपमधल्या सुमारे 4,75,000 रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाले. विशेष म्हणजे या वाईन शॉपपासून हकीच्या अंतरावर ACP कार्यालय. वाशिम नगर परिषदेचा सहायक मिळकत व्यवस्थापक ACBच्या जाळ्यात अडकलाय. व्यापारी संकुलातल्या दुकानाचा भाडेपट्टा करण्यासाठी त्यानं लाच मागितली होती. दरम्यान लाच स्वीकारताना ACBनं अटकेची कारवाई केली. मनमाडमध्ये भर पावसामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणामध्ये कमी पाणी साठा शिल्लक उरला तर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ऐन पावसाळ्यात पाणी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली. हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून पीकही बहरलंय. मात्र सोयाबीनवर पानं आणि फुलं खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना या अळ्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. अहमदनगरच्या दक्षिण भागातल्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. खरीप पिकाची पेरणी वेळेवर झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे विहिरी नद्या आणि पाझर तलाव कोरडे ठाक पडल्यात. नाशिकच्या हडप सावरगावमधल्या तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर बनवलं. प्रवीण कोल्हे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं टाकाऊ वस्तूंपासून अवघ्या 2,000 हा मिनी ट्रॅक्टर बनवला. शेतीतल्या कोळपणी नांगरणी सरी पाडणे यासारख्या विविध कामांसाठी या मिनी ट्रॅक्टरचा फायदा होतो. परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. महाराष्ट्रात शेतकरी चळवळी कमकुवत झाल्यानं या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात असं वक्तव्य भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केले. यावेळी आदिवासींची झाडं उद्योगपतींसाठी तोडली जात असल्याचा आरोप टिकेत यांनी केला. वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर भारतात असल्याची पोलिसांची माहिती. दरम्यान पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सुरू होती. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, दिल्ली एम्स, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि IAS ट्रेनिंग अकॅडमी मसुरी यांच्याकडून पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागवली. वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनला बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बावनकुळेंनी स्वतः गाडीत बसून सवारी केली. लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. मुंबई महानगरामध्ये पोलिसांचा पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तात्काळ दूर करण्यासाठी 8 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश देखील शिंदेंनी दिलेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. कंत्राटीकरण, खाजगीकरण आणि फडणवीस हे सरकारमधलं गंभीर समीकरण असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. वीज प्रकल्पांच्या खाजगीकरणाचा राज्य सरकारचा घाट असून राज्याला कंगाल करायचं स्वप्न फडणवीस पाहत असल्याची टीका रोहित पवारांनी केली.
सचिन वाझे आरोपांबाबत माध्यमातूनच आपल्याला समजलं असं काही पत्र आलं असेल आणि जे समोर येते त्यासंदर्भात योग्य चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर ज्या व्यक्तीनं आरोप केले त्या व्यक्तीला आपण कधीही भेटलो नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. स्वतःला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करत असल्याची टीका गिरीश महाजनांनी केली. या प्रकरणात जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर फडणवीसांचं नाव घेणारे जेलमध्ये 10 लोक उभे करू असा दावा संजय राऊतांनी केला. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सचिन वाझेचा वापर करते. खून दहशतवादी आरोपी असलेला वाझे हा भाजपचा प्रवक्ता आहे. देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो असा घणाघात राऊतांनी केला. वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. सचिन वाझे महाविकास आघाडीचा जावई आहे, त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाडे यांनी केली. तर सचिन वाझेंची नार्को टेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय पाहिजे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं किणी टोलनाक्यावर आंदोलन केलं होतं, ते आंदोलन मागे घेतलं. येत्या 15 दिवस सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करून 50% टोलमध्ये सवलत देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आमदार सतीश पाटील यांनी दिली. खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजीव जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं. पुणे कोल्हापूर महामार्गावर खड्डे पडलेले असताना टोल वसुली केली जात असल्यानं काँग्रेस आक्रमक झाली. त्यावेळी टोल वसुली बंद करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण त्यांनी मागे घेतलं. खासदार नरेश म्हस्के यांनी ज्यूस पाजत चौगुले यांचं उपोषण सोडवलं. सोमवारपासून दिघ्यातल्या झोपडपट्टीचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होणार असल्याचं एसआरएच्या अधिकाऱ्यांनी. चंद्रपुरात 200 युनिट वीज मोफत देण्याच्या खोल आश्वासनाला 5 वर्ष पूर्ण झालेत. जोरगेवार यांनी 2019 निवडणुकीत फुकट वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. जोरगेवार यांना सवाल विचारत प्रवृत्ती फाउंडेशनच्या वतीनं आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. पेरणा नदीपात्रामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आंदोलनाची दखल घेतली. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होणार असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी सांगितलं. त्यामुळे आता कोळी बांधवांचं बैठकीकडे लक्ष लागलं.